ज्यावेळेस आपल्याला बटाटा पराठा खाण्याची इच्छा होते तर त्यावेळेस बटाटा उकडावा लागतो आणि मग पराठे बनवायचे. आज आपण कच्च्या बटाट्यांपासून खरपूस मऊसूर असा पराठा बनवणार आहोत, तेही अगदी झटपट. त्यासाठी या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे बटाट्यांची साल काढून घेतली, त्यानंतरनं किसणीच्या साह्याने हा किसून घेतलेला आहे. आता किसताना आपल्याला छोटी साईजची जी किसणी असते अशा पद्धतीची याने आपण हे किसून घ्यायचं आहे. त्यानंतरनं पाण्यामध्ये 5 मिनिट ठेवून यातील पाणी सर्व मी काढून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये थोडं देखील पाणी राहणार नाही. आता यामध्ये आपण जवळपास 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता 2 वाटी जर तुमचा किस असेल तर तुम्ही 2.5 ते 3 वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे. आता यातील मी 2 वाटी वापरले, जसजसं लागेल तसतसं मी अजून एक्स्ट्रा ॲड करणार आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1/2 चमचा लाल तिखट, हे सुके मसाले टाकून घ्यायचे. त्याचबरोबर 2 ते 3 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळी टेचून घेतलेली आहे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी. आता पराठा कोणताही असो, उकडलेला किंवा कच्च्या बटाट्याचा, कस्तुरी मेथी अवश्य घालावी कारण त्याची टेस्ट खूप छान अशी येते. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप. तूप नसेल तर तेल वापरू शकता. पहिल्यांदा हलक्या हाताने छान हे मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी अजिबात वापरायचं नाही. त्यानंतरनं थोडं थोडं पाणी करत आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पीठ कमी वाटत असेल आणि असं वाटत असेल की बटाट्याचा जो किस आहे तो जास्त होतोय, पीठ कमी होतंय, त्यानुसार तुम्ही हे अजून पीठ ॲड करू शकता. आता थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा मळून घेणार आहोत. आता विशेष म्हणजे आपल्याला हा गोळा बनवल्याच्या नंतरनं अजिबात अशी रेस्ट द्यायची नाही आहे पिठाला. लगेच आपला पराठा बनवून घ्यायचा, नाहीतर काय होतं की पिठाला पाणी सुटलं जातं. आणि हे पाहू शकता गोळा बनून तयार झालेला आहे, पीठ रेडी आहे आपलं. आता त्यातील एक गोळा घ्यायचा, त्यानंतरनं कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये हा प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून सर्व बाजूला हे कोरडं पीठ लागलं जाईल. त्यानंतरनं आपण रेग्युलर ज्या पद्धतीने पराठा बनवतो त्याच पद्धतीने पराठा बनवून घ्यायचा आहे. चौकोनी, गोलाकार, त्रिकोणी, तुम्हाला जसा बनवायचा त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे ना. जर पराठा खायची इच्छा झाली का पटकन बनवू शकतो, ना बटाटे उकडायचं टेन्शन, ना ते थंड होऊन देण्याचं टेन्शन. एकदम झटपट आपले हे पराठे बनून तयार होतात. आणि अशा पद्धतीने मी आता तूप देखील आतमध्ये लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतरनं हलक्या हाताने आपला हा लाटून घ्यायचा आहे कोणत्याही शेपमध्ये. पटकन होणाऱ्या या पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर याआधी मी जे व्हिडिओ अपलोड केले आहे ते देखील चेक करा. आता पराठा बनवून तयार झालेला आहे, मी छोटे छोटेच बनवलेत. आणि आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आणि दोन्ही साईडनी आपल्याला हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तूप, तेल, बटर काहीही वापरू शकता, पण तूप वापरायचं. मुलांना देखील तूप लावून हा पराठा द्यायचा, कारण खायला देखील चविष्ट असा लागतो आणि पौष्टिक देखील आहे. मस्त. आता मी तूप लावून घेतले दोन्ही साईडला आणि आता हा भाजून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा कच्च्या बटाट्याचा पराठा बनून तयार झालेला आहे. छान खरपूस भाजायचा, पण खरपूस भाजल्याच्या नंतर देखील तो मऊसूद असा राहतो, त्यामुळे एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर त्या जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील या रेसिपी करता येतील. आणि अशा पद्धतीने आपले सर्व पराठे बनवून तयार झालेले आहे. मऊसूद देखील तितकेच आहेत, तुम्ही पाहू शकता. लोणी असो द्या किंवा लोणचं, चटणी कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. रेसिपी आवडली, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.